नमस्कार, मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या नावाने पेन्शनच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिकास जेरबंद करण्यात आलं। राजेश प्रकाश खाडे राहणार न्यू पॅलेस परिसर रमणमळा असं त्याचं नाव आहे। गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात ही कारवाई करण्यात आली। वडिलांच्या पश्चात आईला पेन्शन मिळण्यासाठी तक्रारदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेश खाडे यांच्याकडे कागदपत्र दिली असता खाडे याने कागदपत्रांमध्ये विविध त्रुटी काढत 5,000 रुपयांची मागणी केली। यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचत खाडे याला 5,000ची लाच घेताना जेरबंद केलं। हातकणंगले तालुक्यातील खोची येथे मधमाशांनी यशवंत दत्तू बाबर वय 58 या शेतकऱ्यावर हल्ला केला होता। त्यामुळे त्याला उपचारासाठी CPR येथे दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दुधगाव गोंड भागातील उसाच्या शेतात बाबर गेले असताना उसातच या शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला चढवला। हल्ल्याने झालेल्या वेदनेमुळे ते व्याकुळ झाले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं होतं। मात्र हल्ल्याचं प्रमाण अधिक असल्याने बाबर यांचा मृत्यू झाला। मधमाशांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून सर्व एसटी बस मध्यवर्ती बसस्थानकात थांबून राहिल्या। त्यामुळे दिवसभरात एसटीच्या सुमारे 3,000 फेऱ्या रद्द झाल्या। यामध्ये कोल्हापूर विभागाचे सुमारे 50 लाख इतक्या रुपयांचं नुकसान झालं। दिवसभरात एक तरी एसटी सुरू होईल या अपेक्षेने प्रवासी तासनतास बसस्थानकात बसून होते। एसटी कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही ठाम राहिले। दरम्यान आमदार चंद्रकांत जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, तसेच त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं। दिवाळी अंकाच्या माध्यमातून तरुण भारतने वाचकांची अभिरुची वाढवण्याचं काम केलं आहे। विविध विषयांना स्पर्श करणारा तरुण भारतचा यंदाचाही दिवाळी अंक वाचकांना समृद्ध करणारा ठरेल असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ PS पाटील यांनी केलं। डिजिटलच्या काळात सकस लेख असणारा परिपूर्ण दिवाळी अंक वाचकांना दिला आहे असंही ते यावेळी म्हणाले। याप्रसंगी तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, जाहिरात व्यवस्थापक आनंद साजणे, मंगेश जाधव, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य उपसंपादक यशवंत लांडगे, वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशीत आदी मान्यवर उपस्थित होते। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रेनी कामगारांना सेवेत कायम आणि पगारवाढ करण्याच्या मागणीसाठी रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेडच्या ट्रेनी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा हत्यार उपसला आहे। 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या कर्मचाऱ्यांची 2015 साली भरती करण्यात आली होती। नियमानुसार त्यांना कंपनीने 2017 साली सेवेत कायम करणं गरजेचं होतं, मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने कामगारांनी उपोषणाचा हत्यार उपसला आहे। माझी वसुंधरा या अभियानांतर्गत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो ग्रामपंचायतींनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा ठराव केला आहे। प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामीण भाग इतकी संवेदनशीलता दाखवत असताना इचलकरंजी सारख्या शहरी भागातील नगरपालिका मात्र याबाबत कमालीची उदासीन असल्याचं दिसत आहे। त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा ठेका फक्त ग्रामीण भागानेच घेतला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। लोकसंख्या आणि आकारमानाचा विचार केल्यास प्रदूषण मुक्तीचं अभियान शहरात गांभीर्याने राबवणं आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने तसं होत नाही। त्यामुळे ग्रामीण भागाने कमावले आणि शहरी भागाने गमावले अशी स्थिती वारंवार दिसत आहे। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणांनी
ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स बेड वाढवावी आणि आरोग्य यंत्रणांनी फायर ऑडिट करावं, तसेच चिल्ड्रन व्हेंटिलेटर्स 100% लसीकरणाची सुनिश्चितता याद्वारे पूर्ण खबरदारी घ्या, असे निर्देश अतिरिक्त विभागीय आयुक्त संजय धिवरे यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. नागपूर विभागीय कार्यालयाअंतर्गत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांची वार्षिक योजना, नाविन्यपूर्ण योजना आणि कोविडबाबत निधी आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर बोलत होते. 140 वर्षाची परंपरा असलेल्या मंगळवार पेठेतील शाहूकालीन सुब्राव गौरी तालमीच्या नूतन इमारतीचा पायाभरणी तसेच भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळा आज शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पायाभरणी होणार असून शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. ही माहिती सुब्राव गौरी तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष संतोष महाडी, खजानीस मानसिंग बुरटे, सचिव रमेश मोरे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.